बंगालच्या उपसागरामध्ये रेमल या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. रविवारी हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 110 ते 120 इतका राहू शकतो. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत, तर अतिरिक्त 5 तुकड्या सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. या चक्रीवादळाचा काहीसा परिणाम मान्सूनवरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाऱ्याचं चक्रीवादळात रुपांतर झालेलं आहे. या चक्रीवादळाला रेमल असं नाव देण्यात आलंय. शनिवारी संध्याकाळी भारतीय हवामान संस्थेनं सांगितलंय की हे चक्रीवादळ रविवारी रात्री उशिरा पश्चिम बंगालमध्ये सागर बेट आणि बांगलादेशातील खेपोपारा दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं. रेमल हे मान्सून आल्यामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं पहिलं चक्रीवादळ आहे. तर रेमल चक्रीवादळ कुठे धडकणार आहे पाहूया. त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर खोल दाबाचा पट्टा तयार झालाय. या रेमल चक्रीवादळाचं केंद्र खेपोपारापासून सुमारे 360 किलोमीटर दक्षिण पूर्व आणि सागर बेटाच्या 350 किलोमीटर दक्षिण पूर्वेस आहे. एमआयडीनं दिलेल्या माहितीनुसार रेमल चक्रीवादळाची तीव्रता आणखी तीव्र होऊन रविवारी सकाळपर्यंत त्याचं तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या मते रविवारी मध्यरात्री सागर बेट आणि खेपोपारा दरम्यान पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशाच्या किनारपट्टीला 110 ते 120 किलोमीटर प्रतितास वेगानं वाऱ्याचा वेग ओलांडण्याची अपेक्षा आहे. 26 ते 27 मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. याशिवाय 27 ते 28 मे रोजी ईशान्य भारतातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. आयएमडीनं मच्छीमारांना 27 मेच्या सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरातील समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिलाय. दक्षिण आणि उत्तर 24 परगाना सारख्या पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये 26-27 मे साठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच या भागासाठी काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलाय. रविवारी हे चक्रीवादळ ताशी 102 किलोमीटर वेगानं वाहण्याची शक्यता असून पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोरम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 मे रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर रेमल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे का पाहूयात. तर ओमान देशाच्या हवामान खात्यानं या चक्रीवादळाला रेमल असं नाव दिलंय. अरबी भाषेत त्याचा अर्थ वाळू असा होतो. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोरम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर मात्र या चक्रीवादळाचा काहीच परिणाम होणार नाहीये अशी माहिती हवामान विभागानं दिलेली आहे.